आपलं जे चॅनल आहे ज्याचं नाव आहे हॉरायझन सेंटर फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर, हे चॅनल माझं नसून हे आपले जे सबस्क्राईब केलेले आहेत त्यांचं आहे. त्यांच्या ज्या डिमांड येत आहेत त्याच्यानुसारच आम्ही व्हिडिओ तयार करत आहोत. आणि म्हणूनच मित्रांनो, तुम्ही हे जे आपलं हे जे चॅनेल आहे ते तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रयत्न करा की जास्तीत जास्त सबस्क्रिप्शन आपल्या चॅनेलला मिळावेत, जेणेकरून आपण आपल्या या चॅनेलमध्ये सर्व जो सिलॅबस आहे MPSC मुख्य परीक्षेचा असू दे, UPSC चा असू दे किंवा इतर काही परीक्षांचा जो सिलॅबस आहे तो त्याचा सिलॅबसचा पूर्ण अभ्यास आपल्याच याच चॅनेलवर वन स्टॉप सोल्युशन टाईपमध्ये व्हावा अशी आमचं एक धोरण आहे आणि ते धोरण पूर्ण व्हावं त्या दृष्टिकोनातून मला आपणाला अशी विनंती करायची आहे की आपल्या चॅनेलचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रयत्न करा की आणि लोक आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करतील. हॅलो फ्रेंड्स, आजचा विषय आहे नॅशनल हेल्थ मिशन, ज्याला आपण राष्ट्रीय आरोग्य मिशन असं मराठीत म्हणतो तो विषय. बघा, थोडी एक ब्रीफ माहिती घेऊया या राष्ट्रीय आरोग्य मिशनाबद्दल. या राष्ट्रीय आरोग्य मिशन जे सुरू झालं ते 2005 नॅशनल रुरल हेल्थ मिशन, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन हे 2005 सुरू झालं. त्यानंतर 2011 त्यांनी अर्बन एरियासाठी म्हणजे शहरी भागासाठी सुद्धा एक नॅशनल अर्बन म्हणजे शहरी हेल्थ मिशन म्हणजे राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशन चालू केलं. कंबाईनली जर बघायचं झालं तर या राष्ट्रीय आरोग्य मिशनचे तीन कंपोनंट आहेत किंवा तीन भागामध्ये आपण त्याला विभागू शकतो. पहिल्या भागामध्ये आपल्या ज्या आरोग्य यंत्रणा आहेत, ज्या पण ग्रामीण भागात आहेत किंवा शहरी भागात आहेत, त्यांचं सशक्तीकरण करणं हा पहिला भाग. दुसरा भाग रिप्रोडक्टिव्ह मॅटर्नल न्यूरोनटाल चाइल्ड अँड अडोल्सकंट हेल्थ, ह्याला RMNCH+A असं म्हणतात. हा फारच प्रसिद्ध टर्मिनॉलॉजी आहे. तर बघा, ह्या मिशनचं जास्त करून लक्ष कुठल्या बाजूला राहणार आहे किंवा कुठल्या विषयावर किंवा कुठल्या मुद्द्यावर राहणार आहे त्या बाबतीत ही माहिती आपल्याला ह्या एकाच फक्त शब्दावरून, हे बघा मी जिथं कर्सर फिरवतोय त्या एकाच शब्दावरून आपल्याला मिळणार आहे. या शब्दावर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, न्यूनटाल म्हणजे प्रसूतीपूर्व जी आरोग्य सेवा आहे ते मुलांचं आरोग्य, त्यानंतर ज्या माता होणार आहेत त्यांचं आरोग्य आणि किशोरवयीन लोकांचं आरोग्य, ह्या गोष्टीकडं जास्त लक्ष दिलं जाणार आहे. त्यानंतर कोणत्या कोणत्या रोगांकडे जास्त लक्ष दिलं जाईल, तर संसर्गजन्य रोग जे कम्युनिकेबल डिसीजेस म्हणतो आपण ते, आणि असंसर्गजन्य रोग म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, याकडे लक्ष जास्त दिलं जाणार आहे. आता मला विचाराल तुम्ही जर की ह्या राष्ट्रीय आरोग्य मिशनचं उद्दिष्ट काय, तर मित्रांनो याचं उद्दिष्ट आहे सार्वजनिक युनिव्हर्सल ऍक्सेस. आपण म्हणतो की सार्वजनिकरित्या किंवा वैश्विकरित्या प्रत्येकाला ह्या आरोग्य सेवा उपलब्ध झाल्या पाहिजेत. दुसरं ते म्हणतात की इक्विटेबल म्हणजे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या गरजेनुसार त्या मिळाल्या पाहिजेत किंवा प्रत्येकाला त्या समानुपातात मिळाल्या पाहिजेत. अफोर्डेबल म्हणजे प्रत्येक जण अशा आरोग्य सेवा वापरणं हे आर्थिकदृष्ट्या शक्य, त्यांना ते शक्य असेल. आणि क्वालिटी म्हणजे गुणवत्तापूर्ण अशी आरोग्य सेवा आपल्याला प्रोव्हाइड करायची आहे. आता हे सगळं करत असताना अकाउंटेबल म्हणजे जबाबदारी
आणि रिस्पॉन्सिव्ह असं म्हटलंय. रिस्पॉन्सिव्ह म्हणजे अकाउंटेबल म्हणजे जबाबदार, आणि रिस्पॉन्सिव्ह म्हणजे लोकांच्या अडचणींना प्रतिसाद देणारी अशी सर्व्हिस आपल्याला प्रोव्हाइड करायची आहे राष्ट्रीय आरोग्य मिशन याच्या अंतर्गत.